रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी जिल्ह्याची खबरबात मध्ये। खासगी दूध संघाच्या मनमानी कारभारामुळे दुधाचे दर 35 रुपयांपासून 18 ते 20 रुपये खाली आले आहेत। शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे लॉकडाऊनचं कारण देऊन हे भाव पाडले जात आहेत। मात्र इतर वस्तूंच्या किमती वाढत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जामखेडच्या तहसील कार्यालयासमोर मोफत दूध देऊन आंदोलन करत दरवाढीची मागणी करण्यात आली आहे। यावेळी तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, नय्यूम शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। दुधाचे जे दर कोसळले आहेत त्यानुषंगाने काल निवेदन दिलं होतं। ज्या ठिकाणी त्यांनी अगदी कोरोनाचे काटेकोर पालन करून त्यांची जी काही मागणी आहे ती अगदी संयमाने मांडलेली आहे। प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कालच आम्ही जी मागणी आहे ती माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना कळवलेली आहे। त्या ठिकाणी दुधाचे ऑडिट असेल, दुधाचे दर असतील, दुधासाठी हमीभाव असेल, या स्वरूपाची स्वरूपाची मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत। या मागण्या प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाच्या ठिकाणी कळवलेल्या आहेत। कोरोनाची रुग्णसंख्या जरी राज्यामध्ये आटोक्यात येत असली तरी आजही धार्मिक स्थळे सुरू करण्यास निर्बंध आहेत, त्यामुळे व्यापारी वर्ग देखील अडचणीत सापडलाय। याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर बंद असून इथल्या व्यावसायिकांची दुकाने देखील बंद आहेत, त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन मंदिरं खुली करावीत अशी मागणी इथल्या व्यावसायिकांनी केली आहे। जामखेड तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय। ही टोळी जामखेड तालुक्यात डिझेल चोरीसाठी सक्रिय झाली होती। नांदज येथील गोपाळपुरा परिसरामध्ये रात्रीच्या वेळी जेसीबी मशीनचे मालक आणि ड्रायव्हर हे दोघ जण मशीन जवळ झोपले होते। चोरटे रात्रीच्या वेळी मशीन जवळ आले असता ड्रायव्हर जागे झाले आणि त्यांना डिझेल चोरी करत असल्याचं लक्षात आल्याने त्यांनी नागरिकांच्या मदतीने चोरांचा पाठलाग करून त्यांना रंगे हात पकडून चांगलंच झोडपून काढलंय। या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। या प्रकरणी सुनील रामदास पोते यांच्या फिर्यादीवरून चौघा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोना महामारीच्या संकट काळात जीवाची पर्वा न करता खेड्यात वाडी वस्त्यांवर जाऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणाऱ्या राज्यातील आशा सेविका या खऱ्या कोरोना योद्ध्या असून या कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या माता भगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते ही लांछनास्पद बाब असून हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे। वेतनवाढीसाठी तसेच इतर मागण्यांसाठी आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांनी 15 जून पासून राज्यव्यापी संप पुकारला आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांनी आज सौ कोल्हे यांची भेट घेतली आहे। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन आशा सेविकांच्या वतीने देण्यात आलंय। एवढा मायक्रो लेवलला काम कोणताही विभाग करू शकत नाही आणि कमी मानधनावर तुटपुंज्या मानधनावर जर का असं काम करण्याची वेळ आमच्या या भगिनींवर येत असेल आणि याची दखल जर का शासन घेत नसेल तर हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे असं मी म्हणतो। ज्यावेळी त्यांच्या आशा सेविकांच्या पगाराचा मुद्दा येतो त्याचवेळेस शासनाकडे आर्थिक चणचण असते का? इतर अनेक मोठमोठ्या पगाराची मंडळी आहे की ज्यांच्याकडे ज्यांना काम कमी आहे आणि पगार जास्त आहे अशी आजची परिस्थिती आहे आणि असं असताना त्यांच्या प्रश्नांची दखल शासन घेत नाही म्हणून त्यांना दुर्दैवाने इच्छा नसतानी संपावर जायचं वेळ आलेली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील खोखर येथील खंडोबा मंदिराजवळ राहत असलेले माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय। या 30 तोळे सोनं 1,45,000 रोकड घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला आहे। सुदैवाने त्या शेतकरी कुटुंबाला मारहाण झालेली नाही। तत्पूर्वी या दरोडेखोरांनी एका ठिकाणी घराच्या दरवाजाचे कोंडे तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून एका शेतकऱ्याचे 10,400 रुपयांवर डल्ला मारला आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या।
महात्मा ज्योतिबा फुले कृषी शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कृषी शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना शासनाने जाहीर केली आहे. मात्र आजही जिल्ह्यातील सुमारे 10,186 शेतकरी या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन कर्जमाफीसाठी देय असलेली रक्कम तातडीने अदा करण्याबाबत योग्य त्या कार्यवाहीचे आदेश द्यावेत असं अर्थमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात तनपुरे यांनी नमूद केलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 शेळ्या ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कान्होरे वाळ्यातील पठार भागात घडली आहे. या घटनेत शेतकरी मुरलीधर कान्होरे यांचं तब्बल 50,000 नुकसान झालंय. गोठ्याच्या मागच्या बाजूने बिबट्याने या ठिकाणी प्रवेश करून शेळ्यांना गतप्राण केला आहे. या घटनेची माहिती कान्होरे यांनी वनविभागाला कळवताच वनविभागाने देखील या ठिकाणी धाव घेत 3 मृत शेळ्यांचा पंचनामा केलाय. माध्यमिक शिक्षकांना कोरोना कामानिमित्त देण्यात आलेल्या बदल्या रद्द कराव्यात यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार फसीउद्दीन शेख आणि गटर शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 काम सुरू झाल्याने शिक्षकांना विद्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच 10वीच्या निकालाचं काम देखील पूर्ण करायचं असल्याने ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. संत परंपरेतील शेवटचे संत निळोबाराय महाराज यांच्या पालखीचं 4 जुलैला पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथून प्रस्थान होणार आहे. 61 दिंड्यांच्या मानकरींना पंढरपूर वारीचा मान मिळणार आहे. आषाढी एकादशी वारी कोरोनामुळे यंदाही फुकणार आहे, त्यामुळे एसटीने पालखीचे मानकरी यंदा 19 जुलैला प्रस्थान करतील. त्याआधी 4 जुलैला पिंपळनेर मधून पालखीचं प्रस्थान होणार आहे. शासकीय नियमानुसार हे प्रस्थान होणार आहे. संभाव्य 3 लाटेसंबंधी राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्याची बैठक घेऊन प्रशासनाला 3 लाटेसंबंधी सूचना केल्या आहेत. यावेळी सर्व 14 तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासोबत खासगी रुग्णांवरही लक्ष दिलं पाहिजे. रुग्णालयांनी देखील आतापासूनच ऑक्सिजनची तयारी करावी. प्रकल्प उभारणं शक्य नसेल तर पुरेशी साठवण क्षमता करून आतापासून खरेदी करून ठेवावी. जिल्ह्यामध्ये रुग्णालयांची संख्या तुलनेत कमी पडणार आहे, त्यामुळे तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल झाली पाहिजेत अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी कोरोना संबंधित अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. सांगितलं ते की गावातल्या टीम्स आपण ॲक्टिवेट करा. हिवरे बाजार पॅटर्न आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये, नगर परिषद भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर जे आपण मी मागं सांगितलं होतं की ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेऊन ठेवले पाहिजेत. ज्या टेस्टिंगच्या ज्या किट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल थर्मल गन आणि जे ऑक्सिमीटर जे आहे, की आपण बघितलं की मागच्या लाटेमध्ये जे आहे की ज्या प्रमाणामध्ये ते पाहिजे होतं, म्हणजे त्याचं मॉनिटरिंग ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. ज्यावेळेस आपण एखादा कंटेनमेंट झोन करतो तर त्या ठिकाणी तुमच्याकडं पल्स ऑक्सिमीटर नाही, थर्मल गन नाही, तर कशा प्रकारचं मॉनिटरिंग होणार आहे, तर ते ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी आत्तापासूनच आपण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या बातमीसह जिल्ह्याची खबरबात मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहायला विसरू नका News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री.